भारतात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराचा डाऊ टोळीशी संबंध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोळी युद्ध अतिरेकी कारवायांमध्ये व्यस्त असलेला डॉन आता ऑनलाईन गेमच्या धंद्यात उतरलाय. गोंदिया इथल्या फरार आरोपी अनंत उर्फ सोंटू जैनला दाऊ टोळीचा हस्तक नावेद मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे. सोंटू जैन याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर विदर्भातील ऑनलाईन जुगाराचा जाळं उघड झालंय. दाऊदचा हस्तक नावेदची 5 वर्षांपासून ऑनलाईन जुगाराची टोळी सक्रिय असल्याची माहिती आहे. नावेद सॉफ्टवेअर कंपनीच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंग सॉफ्टवेअरचा पुरवठा करत असल्याची माहिती सुद्धा समोर येते. ऑनलाईन जुगार प्रकरणी फरार आरोपी सोंटू जैन यांना 58 कोटींची फसवणूक केली होती. त्याच्या तपासातून दाऊद कनेक्शनचे धागेदोरे समोर आलेले आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. सोंटू जैन कडे देश विदेशात 12 ठिकाणी 800 कोटींची मालमत्ता असल्याची माहिती आहे. सोंटूची 14 बँकांमध्ये खाती आणि 4 लॉकर पोलिसांनी गोठवलेले आहेत आणि त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल होण्याची कुणकुण लागताच सोंटू दुबईला पळून गेल्याची माहिती पोलिसांना माहिती आहे. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुद्धा आता सुरू असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पाहूया काय आहे हे दाऊद कनेक्शन, सविस्तर समजून घेऊया. सोंटू जैन हा विदर्भातला एक सर्वात मोठा एक दाऊद हस्तक. नावेद सोंटू जैन याच्या 5 वर्षांपासून तो संपर्कात. सोंटू जैन हा विदर्भातला सर्वात मोठा गॅम्बलर. सोंटू विदर्भात ऑनलाईन जुगार चालवायचा. सोंटूच्या गेमच्या जाळ्यात बडे व्यापारी अडकले आहेत. सोंटू गेमिंगचा पैसा दाऊदला पोचता करायचा. सोंटूच्या देश विदेशात 12 ठिकाणी 800 कोटींची मालमत्ता असल्याचं कळतंय. 14 बँक खाती आणि 4 लॉकर पोलिसांनी गोठवलेले आहेत. सोंटू विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी करण्यात आली आहे. तर सोंटू दुबईत असल्याची माहिती आहे. या सगळ्या संदर्भात स्थानिक पत्रकार नरेश डोंगरे यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. सगळे क्रिकेट मॅच बुकी सगळं हवाला हे जुळलंच आहे दाऊदच्या म्हणजे डी कंपनीशी जुळलंच आहे कुठे ना कुठे. तर मोंटू हा छोटासा एक मोहरा किंवा सोंटू हा एक छोटासा मोहरा राहू शकतो त्यातला असं मला वाटते क्राईम रिपोर्टर म्हणून. आता जे नागपूरला सी पी आहेत ते डी सी पी होते आणि प्राईड हॉटेलमध्ये वेस्ट इंडिजचा जो अष्टपैलू खेळाडू आहे मर्लोन सॅम्युअल मर्लोन त्याला मॅच फिक्सिंग ज्या ह्याच्यात यांनीच ट्रॅप केलं होतं आणि तेव्हा लक्षात आलं होतं की दाऊद इब्राहिमचा जो राईट हँड आहे जो भारतातील सगळ्या क्रिकेटच्या मॅचचे बुकीचं नेटवर्क सांभाळतो. माजी अतिरिक्त पोलीस महाजन पी के जैन नेमका काय म्हणाले आहेत पाहूया. ऑनलाईन गेमिंगच्या सॉफ्टवेअर पुरवणारा जो नावेद नावाचा व्यक्ती आहे तो दाऊद इब्राहिमच्या गँगशी संबंधित असल्याचेही कळले आहे. त्याबद्दल पुढील तपास जरी चालू असला तरी एक गोष्ट आपल्याला समजून घेतली पाहिजे की ऑनलाईन जुगाराचा धंदा हा मोठा धंदा झालेला आहे आणि ज्या ठिकाणी मोठ्या अशा प्रकारचे कालेकृत्यातून कमावणारा पैसा असेल त्या ठिकाणी त्याचे पाठीमागे दाऊद असतोच आणि याचे बरेचसे साठेबाठे जे आहे ते दुबईशी जोडलेले आहेत. याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जात आहे नागपूरमध्ये आमच्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांच्याकडे. कल्पना, आताच आपण ऐकलं तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, क्राईम रिपोर्टर्सचं असं म्हणणं आहे की सोंटू हा तर आता दुबईला फरार झाला आहे. त्याच्या तपासाकरता शोधाकरता आता टीमसुद्धा तैनात करण्यात आली आहे, तपास केला जातो आहे. पण सोंटू हा एक चेहरा आहे, यामागे मोठं रॅकेट असू शकतं अशी एक शक्यता आता वर्तवली जाते आहे कारण कनेक्शन थेट दाऊदपर्यंत जाऊन पोचतं आहे. नक्कीच लाघवी, आपण जर पाहिलं तर क्राईम रिपोर्टर जे अनेक वर्षांपासून क्राईम कव्हर करतात आहे किंवा जे तज्ज्ञ आहे त्यांच्या मते आपण भारतामध्ये जेवढे काही जुगार
जेवढे सट्टा असेल ते सगळं चालतं ते दाऊद यांच्याच आशयाने चालतं, त्यांच्याच सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत असं सांगितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा जो सोंटू आहे, 22 जुलैला एका व्यापाराची फसवणूक झाली तीही 58 कोटीची. त्यानंतर सगळं हे प्रकरण पुढे आलं, त्याच्या घरी छापा टाकला तेव्हा 27 कोटींची मालमत्ता ही पोलिसांनी जप्त केली होती. आणि त्यानंतर हे सगळं कनेक्शन उघड झालं की ऑनलाईन फसवणूक होते आहे. आणि त्यानंतर एक व्यापारी पुढे आला आणि नंतर हे रॅकेट जे सगळं आहे याच्यामध्ये कोणकोण इन्वॉल्व्ह आहेत ते पुढे आलं. आणि हा सोंटू जो आहे आणि वय 5 वर्षामध्ये यांनी सगळं जे जाळं आहे ते आपलं जाळं मिळलं होतं. गोंदिया असेल महाराष्ट्रामध्ये, गोंदिया धरलं तर महाराष्ट्रामध्ये असेल, छत्तीसगड असेल, इकडे सगळ्या भागांमध्ये यांनी आपले जे हा व्यापारी होता मुळात आणि आपल्याच मित्रांना धरून यांनी ऑनलाईन गेमिंगमध्ये ओढलं होतं. आणि अशा प्रकारे त्यांनी सगळा जाळं विणलं होतं. पण हा एकटाच नव्हता, कारण हा व्यापारी होता पूर्वी आणि याला ही सगळी बुद्धी कोणी दिली? तर याच्या मागे दाऊदचं जो हस्तक आहे त्याचा हात आहे असं जे क्राईम रिपोर्टर्स असतील सगळे त्यांचं म्हणणं आहे. आणि बाकी पोलीस जे आहेत अधिकारी ते उघडपणे जरी बोलत नसेल तरी त्यांच्या सूत्रांकडनं माहिती दिलेली आहे की याचं कनेक्शन जे आहे ते दाऊदपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. आताच क्राईम रिपोर्टर जे आहेत, जे सिनियर क्राईम रिपोर्टर, त्यांनी 2007 मध्ये जेव्हा पहिल्यांदा रेड पडली होती जुगा क्रिकेटच्या सट्ट्यावरती तेव्हा तर दाखला दिला आणि तेव्हापासून दाऊदमध्ये हा याच्यामध्ये सगळा इन्वॉल्व्ह आहे. कारण एवढ्या कोटी रुपयांमध्ये हे सगळे व्यवहार होतात आणि आता ऑनलाईन गेमिंग जे आहे नवीन फंडा आलेला आहे त्याच्यामध्येही त्याचं इन्वॉल्वमेंट आहे आणि असं सगळं सांगितलं जातं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा सोंटू जो आहे जो धाड पडली त्यानंतर दुबईला गेला होता तोही टुरिस्ट विजावरती. त्याचा टुरिस्ट विजा संपला पण तो त्याने वाढवून घेतलेला आहे. त्याच्यावरती इकडे लुकआउट नोटीस असताना त्याचा विजा कसा काय रिन्यू होतो हाही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यामुळे दाऊद प्रत्यक्षपणे त्याला मदत करत नसला तरी त्याचे हस्तक जे आहेत, त्याचे अनेक माणसं आहेत ती त्याला मदत करत आहेत असंच जे आहे ते सगळं क्राईम रिपोर्टर्स असतील बाकी जे जाणकार असतील याच्यातले ते सांगतात आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ऑनलाईन गेमिंगमध्ये सट्ट्यामध्ये दाऊदचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे या प्रकरणावरून दिसून येत आहे. लागवी निश्चित. कल्पना धन्यवाद, तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.